इनबिल्ट कार्यकर्ता पाहिजे बबन रानगे साहेबांनी सांगितलं कार्यकर्ता इनबिल्ट असेल तर हे सगळं वैभव उभा राहू शकते नाहीतर आज रानगे साहेबांच्या दहा बाजूला बसलेले बायाचे शेळके सुद्धा दिसले नसते बबन रानगे यांनी वेळोवेळी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं हे प्रतीक आहे बांधवांनो मगाशी बोलत असताना मला वाटते रेवडे साहेब सांगितले रेवडे साहेबांनी सांगितलं की आम्ही टाऊन हॉलच्या बागेमध्ये बसत होतो आणि वरून पक्षी वगैरे आमच्या अंगावरती विष्ठा टाकत होते एखाद्या दुसऱ्या बैठकीला मी देखील होतो त्या ठिकाणी आणि ही सत्य परिस्थिती आहे त्याचा मी साक्षीदार आहे परंतु पक्षी जरी वरून विष्ठा टाकत असले तरी देखील चळवळीमध्ये असलेली निष्ठा फार मोठी होती आणि त्या निष्ठेचं फळ म्हणूनच आज कोल्हापुरात जे संघटनेचं रोपटं लावलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याचा आज खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालेलं आहे वटवृक्ष एवढ्यासाठी म्हणेन मी की आत्ताच रेवडे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं बंडे साहेबांनी सांगितलं की गडहिंग्लज तालुक्याच्या वतीनं हॉस्टेल बांधायचं असेल तर आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं एक खोली बांधून देतो तद्वतच कागल तालुक्याच्या वतीनं देखील रेवडे साहेब या ठिकाणी खोली बांधून द्यायला तयार आहेत उद्या त्याचा जोरदार टाळ आता अडचण काय इचलकरंजी मतदारसंघातनं एक होईल तिकडे शिरोळ मधनं एक होईल शाववाडीतनं होईल 10-12 जरी झाल्या तरी भरपूर झाल्या ना एका खोलीमध्ये 4-5 कार्यकर्ते जरी राहिले पॅरासाईट म्हणून आम्ही देखील विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो दोघांना राहायला परवानगी होती पण 10-12 असेच लोंबकळत होतो त्या ठिकाणी रेक्टर वगैरे आले तर लाईट घालून पळून जायचो तशा पद्धतीनं त्या 10-12 खोल्यामध्ये देखील 50-60 जवळजवळ 100 विद्यार्थी राहू शकतात बांधवांनो आणि हे विद्यार्थी जे आहेत जे विद्यापीठ पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती एकत्र येतात ते अमोल पांढरे सारखे भाई शेळके सारखे 100% कार्यकर्ते तयार होतात आणि मला खात्री आहे की रानगे साहेबांनी जर हे मनावरती घेतलं तर ते होऊ शकते अन्यथा नाही रानगे साहेबांनी संकल्प बांधला होता त्यांना असं वाटत होतं की कोल्हापुरात अहिल्यादेव होळकर यांचं स्मारक झालं पाहिजे नाव जरी बबन असलं तरी काम मात्र बब्बर शेर जसा वाघ डरकाळी पडतो जंगलामध्ये तद्वतच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सातत्यानं धनगरांच्या आवाजाची म्हणण्याची त्यांच्या विचारांची वाघ डरकाळी फोडण्याचं काम माननीय बबनरावजी रानगे साहेब यांनी केलेलं आहे आणि वाशी नाक्यावरती आपल्या सर्वांचं स्वप्न साकार होते त्या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं स्मारक उभा राहतोय बांधवांनो एकदा जोरदार आणि आपली तारीफ हम खुद करेंगे बदनामी करने के लिए तो बहुत सारे दुश्मन हमने पाल रखे वो क्या काम करेंगे बरोबर आहे का मग आपल्या संघटनेचं कौतुक आपण नाही करायचं तर कोण करणार आपल्या रानगे साहेबांचं कौतुक आपण नाही करणार तर त्यांचं कौतुक करायला काय सांगली जिल्ह्यातनं माणसं येणार आहेत का सातारा जिल्ह्यातनं माणसं येणार आहेत का समाजाच्या वतीनं बबनरावजी रानगे साहेब यांचा या ठिकाणी जसा शरद पवारांच्या 61 निमित्त 75 निमित्त भव्य दिव्य असा नागरी सत्कार होतोय बबन रानगेच्यासाठी तुम्हाला करू वाटत नाही त्यांचा सत्कार वाटतोय की नाही होय की नाही केला पाहिजे की नाही पण असा एवढ्या लोकांच्या उपस्थितीत नाही त्यांना पण ती माणसं आलेली शोभली पाहिजे किमान 4-5 लाख समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धनगर समाज जेवढे म्हणून नेते आहेत जेवढ्या म्हणून संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आमच्यासारखे कार्यकर्ते त्या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहिले पाहिजेत आणि लागाना तयारीला कोण अडवलंय तुम्हाला ते काय म्हणणार आहेत का कि मीच माझी आरती करतो एक ताट घेतो त्या ताटामध्ये आरती ठेवतो मीच माझी स्वतः बोधी आरती करतो ओवाळून घेतो म्हणणार आहेत ते अजिबात म्हणणार नाही अरे एवढं मोठं काम केलं बांधवांनो तुमच्याकडे किती एकर द्राक्षाची बाग आहे तुमच्याकडे किती एकर डाळिंबीची बाग आहे त्याला शून्य महत्व आहे तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लेखीटाकी काळीचीही किंमत नाही तुम्ही तुमच्या अंगावरून इतिहासाच्या कोणत्या खणाखुणा मिरवता एखाद्या शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या समाजाच्या
अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या किती खणाखुणा दिसतात त्या खणाखुणा माझ्यासाठी फार महत्त्वाचे. डाळिंबीची बाग मला काय करायचंय? असेल तुझी लाखाची तो अचिल करोडपती, त्याचा मला काय उपयोग आहे? या गोष्टीचा अर्थ असा आहे बांधवांनो की इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. अरे इतिहासापासून बोध घ्या, इतिहासापासून धडा घ्या, इतिहासाचा शोध घ्या आणि इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्याऐवजी इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. बबन रांगे आणि इतिहासाची पुनरावृत्ती केलेला आहे म्हणून टाळ्या होऊ दे. होळकर यांचं स्मारक कोल्हापूरमध्ये उभं राहणं नॉट अ जोक, कारण सांगलीमध्ये जे रांगे साहेब पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं स्मारक उभं राहिलं ते स्मारक सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेने उभा केलेलं आहे. आणि त्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आले होते. आणि त्या लोकार्पण सोहळ्याची तयारी नगरसेवक विष्णू माने यांच्या खांद्याला खांदा लावून हा अमोल पांढरे देखील जवळपास 1 ते 1.5 महिना करत होता हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज तुम्ही जर सांगलीमध्ये गेला, कोण कोण गेले हो त्या स्मारकावरती जरा हात उभा करा, हात वर करा, का बाकीच्यांना जा वाटत नाही? वेळ नाही, उद्याच्या उद्या किंवा या आठवड्यात प्लॅन करा की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीत असलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभा केलेल्या विजयनगर स्थित पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या स्मारकावरती जायचं आहे. त्या ठिकाणी का जायचं आहे? तर तिथे गेल्याशिवाय आणि ते वैभव बघितल्याशिवाय, त्या इतिहासाच्या खाणाखुणा बघितल्याशिवाय तुमच्या मनाला समाधान वाटणार नाही. एखाद्याची डाळिंबीची बाग बघितली किंवा द्राक्षाची बाग बघितल्यानंतर तुम्हाला व्यक्तिगत पातळीवरती समाधान मिळेल, परंतु जर तुम्हाला सामाजिक पातळीवरती समाधान पाहिजे असेल तर त्या सांगलीतल्या स्मारकाला भेट द्या. मी यापूर्वी देखील म्हटलं होतो की एक गाडी करा. आम्ही नुसतंच सांगतोय थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, मल्हारराव होळकर त्यांचे जन्मस्थळ कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? किती जण गेलात त्यांच्या जन्मस्थळावरती? हात वर करा. त्यांचं समाधीस्थळ तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? आम्हाला त्या रिलायन्सच्या मॉलमध्ये स्टार मार्केटला डी मार्टला जायला भरपूर वेळ आहे, परंतु मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील यांच्या जन्मस्थळावरती जायला अजिबात वेळ नाही. तुम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती 3 डिसेंबरला, महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ कुठे आहे माहिती आहे? कोण सांगते जरा खालून आवाज होते, कुठे आहे? कुठे आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ? एकालाही माहित नाही. अरे कोण देणार तुम्हाला आरक्षण? कसं मिळणार तुम्हाला आरक्षण? उगीच उठायचं आरक्षणावरती भाषण ठोकायची, काही उपयोग नाही त्याचा. महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातल्या वापगाव या शहर गावामध्ये आहे. वापगाव हा जो किल्ला आहे त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ आहे. बांधवांनो हा किल्ला बघितलाय तुम्ही? जवळपास 8 एकर परिसरामध्ये हा किल्ला आहे. एवढे साहेब 8 एकर परिसरामध्ये. आणि हा किल्ला होळकरांनी रयत शिक्षण संस्थेला दान करून टाकलेला आहे. आणि आज ते रयत शिक्षण संस्था हा किल्ला परत द्यायला तयार नाही. रांगे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन वापगावच्या किल्ल्यासाठी व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतोय, का घेत नाही तुम्ही वापगावचा किल्ला? नुकतीच त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भेट दिलेली आहे, त्या किल्ल्याची पाहणी केलेली आहे, पण अजून त्यांचंही धाडस झालं नाही. तो किल्ला जो आहे तो या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक म्हणून घोषित करावं असं अजून त्यांना वाटलं नाही. माझ्या आदरणीय पवार साहेबांना देखील विनंती आहे की पवार साहेब तुम्ही तुमचं मन मोठं करा आणि महाराष्ट्राच्या तमाम यशवंतराव होळकर प्रेमींची जी भावना आहे ती भावना तुम्ही लक्षात घ्या आणि जाहीर करून टाका की आम्ही हा वापगावचा जो किल्ला आहे हा किल्ला
महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ असल्यामुळं त्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही परत येत आहोत. हा महाराष्ट्रातील सकल धनगर समाज बांधव, बहुजन समाज बांधव, हे महाराष्ट्रातील समस्त जनता, देशभरातली जनता आणि जगभरातले महाराजा यशवंतराव होळकर प्रेमी आपलं अभिनंदन करतील, आपल्याला धन्यवाद देतील, आपल्या विचारांचं स्वागत करतील. आपण त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि राणे साहेब, हे आंदोलन तुम्ही कोल्हापुरातून सुरू करा. त्या आंदोलनामध्ये अमोल पांढरे, बायाजी शेळके, रामचंद्र रेवडे सारखी माणसं सर्वात पुढे असतील हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो. बांधवांनो, आज माननीय बबनरावजी राणे साहेबांनी जे रोपटं लावलं होतं त्यावेळेस अनेक जण हसत होते. मी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये आहे, शालेय विद्यार्थी होतो आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती आणि ती बातमी जी आहे ती आज देखील माझ्याकडे आहे. त्याचं कटिंग राणे साहेब तुमच्याकडे ऐक नाही मला माहित नाही, पण ते कटिंग माझ्या डायरीमध्ये आज देखील मी चिटकवून ठेवलेलं आहे डिंकाण. त्यावेळेस मला फील कॉल पण मिळत नव्हता. मला वाटते ते लक्ष्मीपुरीमध्ये ऑफिस होत आणि त्या ठिकाणी धनगर समाज युवक संघटनेचा बोर्ड लावला होता. बांधवांनो, कोणती गोष्ट जी म्हणजे अच्छी चीज बनाने के लिए, अच्छी चीज बनाने के लिए समय तो जरूर लगता है, लेकिन चीज बहुत प्यारी बनती है. आज तिथं बोर्ड लावला आणि आईलेदेव होळकर यांचं स्मारक आज कोल्हापूर मध्ये उभा राहते या गोष्टीचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे, आनंद वाटतोय. आणि बबनरावजी राणे साहेबांच्या पासूनच प्रेरणा घेऊन सांगलीमध्ये त्यावेळेस शिवडी चळवळ नव्हती साहेब, या संघटनेपासून प्रेरणा घेऊनच आज सांगलीमध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौक आहे, महाराजा यशवंतराव होळकर चौक आहे, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर चौक आहे, सम्राट अशोक चौक आहे, त्याशिवाय अहिल्यादेव होळकर स्मारक आहे. बबन राणे यांनी जे पेरलं होतं ना ते अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे का नाही ते मला माहित नाही, पण मी या ठिकाणी गेल्या 30-32 वर्षापासून या सामाजिक चळवळीमध्ये काम करतो एक पत्रकार म्हणून या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की ते आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फोफावते. म्हणून आम्हाला माननीय श्री बबनरावजी राणे साहेबांचा या ठिकाणी अभिमान वाटतोय. बायाजी शेळके साहेब माझ्यासारखेच कार्य करत होते, राणे साहेबांच्या सोबत 24 तास सावली सारखं राहत होते, आजही राहतात. आम्हाला खूप बरं वाटतं त्या दोघांच्याकडे बघितल्यानंतर. आम्हाला एखादी जी द्राक्षेची बाग, डाळिंबीची बाग बघितल्यानंतर आमचं मन प्रसन्न होत नाही, प्रफुल्लित होत नाही, तेवढं समाधान मिळत नाही एवढं मोठं समाधान या दोघांना एकत्रित बघितल्यानंतर मिळते. आदरणीय बबनरावजी राणे साहेब आणि तुम्ही सर्वांनी समाजानं उभा केलेल्या चळवळीचं हे फलित आहे की आज बायाजी शेळके या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे या ठिकाणी संचालक झाले. त्यांच्यासाठी चळवळी वाया जात नाही बांधवांनो. म्हणून मी म्हणतोय की अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे पुरावेत, कारण गोगल गाईच्या गतीनं आपल्या वाट्याला आलेलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण टप्पे आपण असं गाठता आले पाहिजेत. मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्र पेलावायचं नाही, त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं. त्यांना मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्यादेव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, नरवीरू, क्रांतीवीर, उमाजी नाईक, बिरसा मुंडा हे असे महामानव असावे लागतात. आणि हे अजब रसायन जमेल तेव्हाच बबन राणे, बायाजी शेळके यांच्यासारखा एक हाडा मासाचा कार्यकर्ता तयार होतो, जन्माला येतो. आपल्याला ते जमते का? राणे साहेबांचा मी दौरा बघत असतोय फेसबुकला, व्हॉट्सअपला, जाऊ दे ते आरक्षण कसे मिळवायचे आम्हाला माहित आहे, पण आपल्या माणसांनी काय केले हे पण काहीतरी समोर आलं पाहिजे. राणे साहेब नंदुरबारला होते, गडचिरोलीला होते, चंद्रपूरला होते, त्याच्यानंतर शेगावला होते, अकोल्यात होते, हिंगोलीमध्ये होते, वाशिमला होते, परभणीत होते, सातत्यानं त्यांचा दौरा होतोय. महाराष्ट्रातल्या बाकीच्या साऱ्या संघटना ज्या आहेत त्या संघटना सगळ्या मला परिचित आहेत. असा कुठलाही नेता सांगा की तो अमोल पांढरेला ओळखत नाही महाराष्ट्रातला, त्याचं नाव घेऊन सांगा.
आणि त्याची संघटना काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, ते सगळं मला माहिती आहे. पण अशा हाताच्या बोटावरती मोज आहेत, पण एक तीन चार लोक आहेत जे डोक्यावरती बर, तोंडात साखर आणि पायाला चाकं बांधून या समाजासाठी रात्रंदिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असतात. आणि त्यापैकीच एक आपले नेते आहेत माननीय श्री बबनरावजी रानगे साहेब. आता टाळ्या नाही वाजव, बरोबर आहे का? नाही नेता आहे, संघटना काढलेत रेवडे साहेब, संघटना काढल्या वळण घ्या, संघटना काढल्या वळण घ्या. आणि नेता आहे अखिल भारतीय, अखिल भारतीय नेता. वडनग्याच्या अलीकडे आला तर कोल्हापूर, सांगलीला बी जात नाही. जर तोंडी तिकडे धनगर काय, जगला काय, मेला काय, देणं घेणं नाही. आणि पलीकडे गेला तर पणाच्या खाली उतरत नाही. आणि ह्याची संघटना अखिल भारतीय. कार्यक्रमाला बोलू रे कि मी कार्यक्रमाला येतो पण माझ्या डिझेलच काय, कार्यक्रमाला बोलवलं की आमच्या मुक्कामाची सोय काय, बबन रानगे स्वतःच घर चाळून संत कबीरांचा एक दोहा या ठिकाणी मला आठवतोय. संत कबीर म्हणतात, अरे लिये लुकाटी हात कबीरा खडा बजार ने, लिये लुकाटी हात कबीरा खडा बजार ने, जो घर अपना चला ले, जला ले, चले हमारे साथ. याचा अर्थ असा आहे बंधवांनो की क्रांतीची मशाल घेऊन हा नेता तुमच्या आमच्या सर्वांच्या साठी या ठिकाणी चौकामध्ये उभा आहे. आणि ज्यांना या समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यांनी या कार्यक्रमामध्ये, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये, क्रांतीच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं. बांधवांनो मला एवढं सांगायचं आहे की मी आरेवाडीला पण होतो दसऱ्यामध्ये, 10 दिवस होतो. त्याच्यानंतर 8 दिवस पट्टण कडोलीला होतो. त्याच्यानंतर 4 दिवस वजंतीच्या महिंद्रायाजवळ होतो. त्याच्यानंतर पुन्हा 1 दिवस आरेवाडीला गेलो, नंतर जेजुरीला गेलो, नंतर जेजुरीला गेलो. एवढं सगळं ज्यावेळेस मी फिरत होतो, मी जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र ढवळून काढला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना मी भेटलो. त्यावेळेस कार्यकर्त्यांची मानसिकता अशी होती की आपल्याला काही करून आरक्षण मिळालं पाहिजे. पण माझे आरक्षण मिळवण्यासाठी जी रणनीती आहे ती वेगळी आहे. या संदर्भातले माझे विचार वेगळे आहेत. त्याच्यासाठी मला एक तासभर द्यायला लागेल, मग मी माझी रणनीती काय आहे त्याला मी म्हणजे न्याय देऊ शकेन. मला एवढंच म्हणायचं आहे की केवळ भाषणानं आणि कार्यक्रमानं हा प्रश्न सुटणार नाही. आपण यांना गुदगुल्या करायला लागलोय, गुदगुल्या करून यांचं काय होणार नाही. आपल्याला त्यांच्या नरड्याची घाटी पकडावी लागेल. म्हणजे एक तर हे डोळे पांढरे करतील, नाहीतर जीभ बाहेर काढतील. नरड्याची घाटी पकडायची म्हणजे काय करायचं, तर मतपेटीची लढाई जी आहे ती आपण जिंकली पाहिजे. जोपर्यंत आपण मतपेटीची लढाई जिंकणार नाही तोपर्यंत यांची अक्कल जी आहे ती ठिकाणावरती येणार नाही. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार किती आहे, 1. आणि आम्ही मोठ्या तोंडानं सांगतोय आरक्षणावर देतो, मी सुरुवात करतो त्याची, माझे माझे विचार काय त्या संदर्भात. परत कधी कधी सांगेन मी माझे विचार काय त्या आरक्षणा संदर्भात. आमची भाषा काय असत्या, राहू दे बाजूला ठेवतो. आमची भाषा काय असत्या, महाराष्ट्रात आम्ही 2 कोटी आहोत, महाराष्ट्रात आम्ही 2 कोटी आहोत. आणि धनगर आणि धनगराला मतदान दिलं तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 80 आमदार होऊ शकतात, हो मला मान्य आहे. मग अडवले कोणी, हा माझा प्रश्न आहे. शरद पवारांनी अडवले, एकनाथ शिंदेने अडवले, अडवलं कोणी तुम्हाला, करा की मग. इथं आरक्षणाची तुम्हाला काय गरज आहे, इथं तुम्हाला कशाला आरक्षण पाहिजे, तुम्हीच सांगताय मोठ्या तोंडानं. काय म्हणून की धनगर आणि धनगराला मतदान दिलं तर 80 आमदार होतील. मग इथं आरक्षणाची काय गरज आहे तुम्हाला, काही तर गरज आहे, ऐकाय. अरे 80 काय, 40 जरी आमदार तुमच्या जवळ आले तर आज एकनाथ शिंदे सारखा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाजाचा होऊ शकतो. आणि आरक्षणाचा काय, तुम्ही म्हणाल तो प्रश्न तुमचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी सोडवू शकतो. करा ना, 40 आमदार तुमच्या सोबत असले तर तुम्ही आरक्षणाचाच काय,
या महाराष्ट्रातले जेवढे म्हणून धनगर ओबीसी बहुजन समाजचे प्रश्न आहेत, सारे सारे प्रश्न तुम्ही एका मिनिटात चुटकी सरशी सोडवू शकता. त्याच्यासाठी काय पाहिजे, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व जे आहे, संख्या जी आहे ती सर्वाधिक असली पाहिजे. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये तुमचं संख्याबळ जे आहे ते सर्वाधिक असलं पाहिजे. आणि ते जर संख्याबळ तुम्हाला वाढवायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला रेवडे साहेब सांगितले त्या पद्धतीनं एकत्रित यावं लागेल आणि मतपेटीच्या लढाईसाठी युद्ध पुकारावं लागेल. मतपेटीच्या लढाईसाठी नवा लढा पुकारावा लागेल. आणि बांधवांनो, जोपर्यंत तुम्ही मतपेटीच्या लढाईसाठी लढाईच रणसिंग फुंकणार नाही, युद्ध उभा करणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटूच शकत नाही. माझ्या म्हणून लिहून घ्या, कारण EWS जे आरक्षण आहे ते आरक्षण कोणी मागितलं होतं? पण 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटलं आपण देऊन टाकावं. त्यांनी दिलं ना 10%, का दिलं? कारण सत्ता त्यांच्या हातामध्ये होती. म्हणून बांधवांनो, ओनली पॉवर इज द मास्टर की विच विल ओपन द डोर्स ऑफ आवर पॉवर. फक्त राजकीय सत्ता हीच एक अशी गुरु किल्ली आहे जी तुमच्या कोणत्याही समस्येचा दरवाजा चुटकी सरशी खोलू शकते. म्हणून जोपर्यंत तुम्ही राजकीय सत्ता हस्तगत करणार नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न सुटू शकत नाही. तुमच्या गरिबीचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी कायदा करावा लागतो. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी कायदा करावा लागतो. आणि कायदा काय शाहू सभागृहात होत नाही. कायदा करण्यासाठी तुम्हाला सभागृहात जावं लागेल. आणि नुसतं सभागृहात जाऊन चालणार नाही तर सभागृहामध्ये तुमचं संख्याबळ असलं पाहिजे. म्हणून 80-80-80 म्हणून जो गळा काढताय ना, 40 आमदार निवडून आणा एका दिवसामध्ये बबन रांगे बऱ्याची आम्ही अमोल पाडेल, तिघजण एकत्रित बसतील आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवतील. कराल काय एवढं? होय तर म्हणा, होय ना? जाता जाता एक क्रांती सुप्त म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए. अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए. दोस्तों, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है. अरे कोशिश है कि तुम्हारी औकात बदलनी चाहिए, तुम्हारी सूरत बदलनी चाहिए. हर गली, हर गांव, हर बस्ती हाथ लहराते हुए लाशे चलनी चाहिए. अरे मेरे सीने में ना सही, तेरे सीने में तो हो सही, हो कहीं ना कहीं, मगर क्रांति की आग जलनी चाहिए, क्रांति की आग जलनी चाहिए. जय मल्हार, जय भारत.